मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील मिरज एसटी डेपो ते महात्मा फुले चौकजवळील मिळकतदारांना महापालिका प्रशासनाकडून FSI तसेच TDR मोबदल्यात रस्त्याला बाधित होणारी मिळकत 24 तासात काढून घेण्याची नोटीस देण्यात आली होती. MIM चे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी अतिरिक्त आयुक्त ओहोळ यांची भेट घेऊन योग्य तो आर्थिक मोबदला मिळाल्याशिवाय रस्त्यात बाधित जागा जबरदस्तीने कब्जा केल्यास अधिकाऱ्यावर मागासवर्गीय जाती जमातीच्या कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करू आणि याबाबत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. महापालिकेने सध्या रस्त्याचे काम थांबवले आहे. जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत मिळकतदारांच्या जागेवर महापालिकेने बेकायदेशीररित्या कब्जा करू नये. जर तसा प्रकार घडला तर अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. मिळकत धारकांना घेऊन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरात जाऊन राहू असा इशारा MIM चे जिल्हाध्यक्ष डॉ महेश कांबळे यांनी दिला होता. या मार्गावरील उत्तम नगर ते महात्मा फुले चौकपर्यंत फायनल प्लॉट नंबर 310 ते 319 प्लॉटधारकांच्या जमिनी या रस्त्यात जाणार होत्या. त्यासंदर्भात त्यांना मोबदला मिळावा अशी मागणी MIM चे जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. या संदर्भात राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांना महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी याबाबत खासगी मिळकतधारकांना बाधित जमिनीचे भूसंपादन करून या मिळकतधारकांना आर्थिक मोबदला देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात प्राधिकरणानं तात्काळ कारवाई करावी असेही सुचवण्यात आले असून याबाबत मिळकतधारकांना लवकरच न्याय मिळेल असे वाटत आहे. यासाठी महापालिकेच्या प्रभाग 20 चे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनीही पाठपुरावा केला होता. तर याबाबत MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी रस्त्यावर उतरून लढा दिला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांनी डॉ महेशकुमार कांबळे यांचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज रोड वरील उत्तम नगर ते महात्मा फुले चौक या ठिकाणच्या फायनल प्लॉट नंबर 309 ते 319 पर्यंतच्या खाजगी मिळकतधारकांना जे सर्व मागासवर्गीय कुटुंबातील होते इतर बहुजन कुटुंबातील होते त्यांच्या खाजगी मिळकती बेकायदेशीररित्या अतिक्रमण बाधित आहेत म्हणून पाडण्याचा घाट महापालिकेने घातलेला होता. आणि ज्या वेळेला हे सगळे खाजगी मिळकतधारक आपल्याकडे आले त्यांनी न्याय मागितला तेव्हा त्यांच्यासाठी आम्ही जो आमच्या पक्षाच्या वतीनं व सर्व पत्रकार बंधूंच्या सहकार्यानं जो लढा उभा केला आज त्या लढ्याला यश मिळालं. कारण आयुक्त सुनील पवार साहेबांनी रस्ते विकास महामंडळाला आज एक पत्र दिले आणि त्यामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की 309 ते 319 या खाजगी मिळकतधारकांना नुकसान भरपाई जागेचा मोबदला देणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळं योग्य तो निर्णय या नॅशनल हायवेने घ्यावा. त्यामुळं आज आमचा या लढ्याचा विजय झालेला आहे आणि सर्व खाजगी मिळकतदार आज आनंदात आहेत. त्याचं कारण असं की प्रत्येकानं काहीतरी काबाड कष्ट करून ती मिळकत घेतलेली होती आणि ती मिळकत त्यांच्या हातनं विना मोबदला जाणार म्हटलं प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आलेले होते. आज मला इतकं समाधान आहे की मी माझ्या समाजातील घटकांना न्याय देऊ शकलो. त्यामुळं मी माननीय महापालिकेचे कार्यतत्पर आयुक्त आदरणीय सुनील पवार साहेब असतील तसेच त्या भागातले कार्यतत्पर नगरसेवक आदरणीय योगेंद्रदादा थोरात असतील या सर्वांचं मी आभार मनापासून मानतो. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर आम्ही प्लॉटधारक 310 पासून 319 पर्यंत रहिवासी असून महापालिकेने आमच्या खाजगी मिळकतीवर मार्किंग केलं होतं. मार्किंग केल्यानंतर महापालिका आम्हाला TDR आणि FSI देऊ करत होती परंतु आम्हाला तो मान्य नव्हता. त्यामुळं आम्ही महेशदादा कांबळे साहेब यांच्याकडे आम्ही आलो. आम्ही न्याय मागितला त्यामुळं महेशदादांनी येऊन महापालिकेला आमचं जे बांधकाम जे पाडत होते ते बंद केलं व आम्हाला न्याय दिला. आणि आता नुकतंच आयुक्त साहेबांनी पत्र देऊन रस्ते विकास महामंडळाला पत्र देऊन आम्हाला न्याय दिला आहे आणि विचार करण्याबाबत सूचित केलं आहे. त्यामुळं आयुक्त साहेबांचे आम्ही आभारी आहोत. तसेच डॉक्टर महेशकुमार कांबळे साहेब यांचे आम्ही सर्व नागरिक इथं राहणारे सर्व नागरिक रहिवासी आहोत.